अशाच एका उज्ज्वल प्रभाते काळोखाच्या होतील ज्योती। मरणाची ना भीती मलाही, जगण्याशी ना वैर माझे। वार केले होते जयानी, सारेच होते यार माझे। घाव सारे झेलताना वेदना हळुवार होते। संकटाची कशास भीती, भविष्य माझे माझ्याच हाती। अशाच एका उज्ज्वल प्रभाती। सिंधुताईंनी म्हणजे तुमच्या बायकोनी देवकी राणेंचा खून केला। नाही नाही, तिनेच खून केलाय। सिंधूनी देवकीचा खून केलेला नाही, हे सगळं खोटं आहे। हे जर खोटं आहे तर त्या गायब का आहेत? आमच्या समोर का नाही आणत तुम्ही त्यांना? पप्पा सावंतचा भरोसा नाही। मला एक सांग, मला एक सांग, माझी मुलगी इन्स्पेक्टर आहे तरी सुद्धा तो मला एवढा त्रास देऊ शकतो, मग तो एखादा सामान्य माणसाचं काय वाटोळ करेल? पप्पा तुम्ही शांत व्हाल का? शांत व्हा, मी बघते काय करायचं ते। सावंत तुमचं काहीही वाकडं करणार नाही। आम्हाला बघून असं गडबडीनं फोन बंद करून खिशामध्ये का ठेवलं तुम्ही? ते असंच आम्हाला मूर्ख बनवू नका। पण बाबा मी असं काय करतोय? हे बघा, तुमच्या टाळक्यात जे काही फिरतंय ना ते काढून टाका। तुम्ही एक काम करा, सरळ उठा, गावाकडे चला, कारखान्याकडे लक्ष द्या, चला। गावाला? हो, मी नाही जाणार, इंटरेस्ट नाही माझा। कशात इंटरेस्ट आहे तुम्हाला? हो इंटरेस्ट कशात, ते तरी कळू द्या ना। ती मेघना बघा, मेहनत करून स्वतःचं ध्येय गाठलं का नाही पोरीनं? हे बघा, तिची आणि माझी तुलना करू नका प्लीज। ती आपल्या जागी आणि मी आपल्या जागी। तेच सांगतोय, जागा मिळवली तिने स्वतःची। तुमची जागा कुठे? कुठे जागा तुमची? शी, कंटाळा आलाय मला या गोष्टीचा। सतत मी लहान मूल असल्यासारखं मला उपदेशाचे डोस देत असता तुम्ही। मी घरात नसताना तेच बरं असतं। ऐक ऐक, करावं काय कळ ना, साल ढोरासारखं डावणीला बी बांधता येत नाही। पप्पाने दिलेली माहिती जर का खरी ठरली तर बऱ्याच गोष्टींचा उलगडा होईल कदाचित। अशाच एका उज्ज्वल प्रभाते।
डॅड. अरे बघते काय मॅडम, आज एवढे तयार होऊन कुठे निघालं? सायली, असे म्हाताऱ्यासारखे प्रश्न विचारू नकोस. चल चल चल, आपल्याला मुंबई जायचं. आज तुमचा मूड एकदम वेगळाच दिसतोय, मस्त. येस, आज मला अचानक 20 वर्षांनी तरुण झाल्यासारखं वाटतं. लवकर तुझं लग्न होणार. चल चल चल, आपलं भरपूर शॉपिंग करायचं. मला वाटतं सायली, आपण स्टेडियम बुक करून टाकू. हो, इतकी राजकारणी लोक येणार, इंडस्ट्रीस्ट येणार, मित्रमंडळी येणार, एकदम लग्न कसं आपल्याला साजेस व्हायला पाहिजे. कूल डॅड कूल. अजून लग्नाची तारीखही ठरायची. चंदनी मला सांगितलं की तारीख तुम्ही ठरवून टाका. मला शक्य असतं नंतर मी तुमच्या दोघांचं लग्न उद्याच्या उद्या लावून टाकणार. ए बाप, काय ग एकदम अशी सिरियस काय झालीस? मला या घरातून घालवून द्यायची इतकी खाई झाली आहे तुम्हाला. ए बेटा भाई, ए बेटा भाई, नाही ग नाही नाही, तसं खरंच नाही, खरंच नाही. आणि बघ, कधी ना केव्हा तरी तुला या घरातून बाहेर जायचंच आहे. हे बघ, मला तुला खूप सुखात असलेलं बघायचं. हे बघ, आता माझा काही भरोसा डॅड. अरे, मृत्यूच्या दाढेतून परत आलेला माणूस आहे. जीवन हे किती क्षणभंगूर आहे मला कळून चुकलं. त्यामुळे आता मला बिलकुल वेळ घालवायचा नाही. तुम्ही असंच बोल, मी नाहीच करणार मग लग्न. नाही बोलत बाबा, नाही 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 बोलत बस. ओके, अगं लग्न करून तू दुसऱ्या शहरात थोडीच जाणारस. हा, पण आता माझी आठवण आल्यानंतर मला भेटायला येशील ना? ढॅड, हे काय विचारणं झालं? ओके नाव कमा, आज बघू. हास 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 ढॅड. अभ्यंकर अंकलच्या म्हणण्यानुसार या केसचा तपास करायलाच हवा. जोपर्यंत ठोस सुगावा हाती लागत नाही तोपर्यंत वैयक्तिक पातळीवरच तपास करायला हवा, कारण इन्स्पेक्टर सावंतना जर का हे कळलं तर ते या कामात नक्की अडथळे निर्माण करतील. मेघना बोलते, काही इन्फॉर्मेशन? कामळी, कामळी. हॅलो मॅडम. Thank you.
माया माया या मायाचा कसा बंदोबस्त करावा काही सुचत नाहीये. स्वतः काही करायला गेलो तर पुन्हा काहीतरी गडबड. नको, बाबांना आधीच खूप त्रास झाला या माया प्रकरणात. या मायामुळे मला लॉकअपची हवा खायला लागली. बाबांचं प्रदेश अध्यक्षपद गेलं, अब्रू गेली ती वेगळीच. ही बाई आणखी कोणते दिवस दाखवेल सांगता येत नाही. आता काही झालं तरी मायाला संपायलाच हवं. अशाच एका उज्ज्वल प्रभाती. आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणी किती मस्त ग्रुप होता नाही. आता कोणीच भेटत नाही हो पूर्वीचं. नाही म्हटलं पूर्वीचं आता कोणीच भेटत नाही ना. काय करस नाही भेटत. तुम्ही मात्र भेटलात. मलाही रमायचं नाहीये त्या गोष्टींमध्ये. मलाही वर्तमानातच जगायचं. तेच तर म्हणतोय मी. हो पण मला तुमच्या सोबत जगायचंय. खूप मोठ ओझ उतरल्यासारखं वाटतंय. पण मी तर अजूनही आयुष्याचं ओझ पेलत फिरतीये. अशा परिस्थितीमध्ये माणसाला मानसिक आधाराची फार गरज असते. आधाराची खरंच गरज असते. मी इतके वर्ष तुमच्या आधाराचीच वाट बघण्यात घालवली. पण प्रत्येक वेळेला तुम्ही मला एकटीला सोडून गेला. Thank you.
तू? मीच. तुला काय वाटलं होतं? लोकांच्या डोळ्यात धूळफेक करून सहजासहजी निसटशील तू? माझा आणि माझ्या आईचा अपमान केला होतास ना तू? माझ्या वडिलांची फसवणूक केली होतीस ना तू? डॉक्टर देवकी राणेंच्या घरी जायचं, अनंत सरदेशमुखांना फरफटत घेऊन यायचं. अरे काय मोगला यार, काय कोणी येतो आणि मला पोलीस स्टेशनला बोलवतो? अशाच एका उज्ज्वल प्रभाते काळोखाच्या होतील ज्योती. मरणाची ना भीती मलाही, जगण्याशी ना वैर माझा.